मित्रांनो, सध्या मल्टीव्हिटॅमिनचा इंटेक इम्युनिटी वाढवण्यासाठी जास्त प्रमाणात केला जातो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मल्टीव्हिटॅमिन्स वेगवेगळ्या कंपन्यांकडून वेगवेगळ्या किमतीत उपलब्ध असतात. उच्च दर्जाच्या मल्टीव्हिटॅमिनचा शरीरात लवकर फायदा होतो असा समज सुद्धा आहे. मल्टीव्हिटॅमिनमुळे रक्त वाढतं, अशक्तपणाही दूर होतो. काही काळासाठी आपल्या शरीरातली झीज कमी करण्यासाठी किंवा आपल्या शरीरातील कमतरता भरून आणण्यासाठी त्याचा नक्कीच वापर करावा. पण काही लोक लॉंग टर्मसाठी त्याचा वापर करतात. काही लोकांचा तर दैनंदिन कार्यक्रमाचा तो हिस्साच आहे मल्टीव्हिटॅमिन घेणं. न चुकता ठरलेल्या एका विशिष्ट वेळी हे लोक मल्टीव्हिटॅमिनचा डोस घेतात, मोठ्या अभिमानाने घेतात. पण खरंच आपल्या शरीराचे स्वास्थ्य टिकवण्यासाठी आपण रोज मल्टीव्हिटॅमिन घेतल्या पाहिजेत का? त्यापेक्षा महत्वाचं म्हणजे खरंच मल्टीव्हिटॅमिन आपलं स्वास्थ्य टिकून ठेवते का? त्याचे काय साईड इफेक्ट आहेत हे सगळं जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. मित्रांनो, सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट या डार्विनच्या इव्होल्युशन थेअरीनुसार मानवी शरीर जर आजपर्यंत या भूतलावर अस्तित्वात आहे, अस्तित्वातच नाही तर राज्य करत आहे, तर मग त्याचे शरीर निसर्गानेच परिपूर्ण बनवलेले आहे यात काही शंकाच नाही. खरं तर मल्टीव्हिटॅमिन मध्ये असलेले सगळे घटक हे आपल्या रोजच्या खाण्यापिण्यातून शरीर ऍब्सॉर्ब करत, आपण खाल्लेल्या अन्नातून नॅचरली जे व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स तयार होतात त्यांचीच खरं तर आपल्या शरीराला गरज असते. त्यासाठी दोन गोष्टी खूप महत्वाच्या, योग्य संतुलित आहार व उत्तम पचन शक्ती. आपली भारतीयांची जी पारंपरिक पद्धत आहे ज्यात पोळी, भाजी, वरण, आमटी, भात, चटण्या, कोशिंबीर, शिरा, शेवया, ताक, पंचामृत आणि बऱ्याच पदार्थांचा समावेश आहे, ते व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सने परिपूर्ण आहे. आपण जर खानपानाचे योग्य नियम पाळत असाल, जसे कोकशीचा एक भाग रिकामा ठेवणे, फक्त दोन वेळेस जेवणे, घरचं ताजं अन्न जेवणे, तर आपली पोटाची भट्टी नीट राहते व त्यामुळे अन्न पचन व्यवस्थित होऊन सगळे व्हिटॅमिन्स मिनरल्स शरीरात ऍब्सॉर्ब होतात. जसे ऑर्गॅनिक भाज्या व केमिकली प्रोसेस्ड भाज्यांमध्ये फरक आहे, जसे गिर गाय व जर्सी गायच्या दुधामध्ये फरक आहे, जसे ऑर्गॅनिक गुळ व केमिकली प्रिपेअर्ड गुळामध्ये फरक आहे, तसाच फरक आपल्या शरीरात तयार झालेल्या मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्यांमध्ये आहे. शिवाय महत्वाची गोष्ट म्हणजे अपचन झाल्यावर पोटात आम तयार होतो, त्यामुळे नीट अन्नपचन होत नाही, त्यामुळे शरीरातील डेफिशियन्सी म्हणजे कमतरता तयार होतात. मग मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या चालू केल्या जातात, पण पोटात आम असल्यामुळे ह्या गोळ्या देखील पचायला जड पडतात व पोटातील आम हा वाढतच जातो. व या गोळ्या खाऊन आपण फक्त आपलं मानसिक समाधान करतो. शिवाय पाव, ब्रेड यासारखे मैदायुक्त पदार्थ, इडली, डोसा यासारखे आंबवलेले पदार्थांमुळे आतड्यातील सगळे व्हिटॅमिन्स आपल्या शरीरातून बाहेर खेचले जातात. मी तुम्हाला या ठिकाणी एक उदाहरण देतो. बिस्किटच्या कंपन्या आपल्या आकर्षक ऍड मध्ये आपल्याला असं सांगण्याचा प्रयत्न करतात की आपल्या बिस्किटमुळे तुम्हाला पोषण मिळेल, पण खरं तर आहे ते व्हिटॅमिन्स, पण हे मैदायुक्त बिस्किट आपल्या आतड्यातून बाहेर काढून टाकतात. पण आपण वर्षानुवर्ष चालत असलेल्या ऍडचे मानसिक गुलाम बनून जातो. तेव्हा मित्रांनो, पचन शक्ती चांगली असेल तरच मल्टीव्हिटॅमिनचा फायदा होतो, व पचन शक्ती चांगली असेल तर मल्टीव्हिटॅमिनची गरजच तर काय? वेस्टर्न कंट्रीज मध्ये रोजचा आहार हा सकस नसतो, परिपूर्ण तर अजिबात नसतो. तेव्हा मल्टीव्हिटॅमिन घेणे त्यांना खूप गरजेचे आहे, त्यात काहीच गैर नाही. पण आपण मल्टीव्हिटॅमिनवर जास्त का अवलंबून राहतो? आपल्या आहाराकडे व पचन शक्तीकडे लक्ष देणे जास्त त्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल, यात काही शंकाच नाही. करोनाने बरीच धुमाकूळ घातली आहे, पण बरंच काही शिकवलं सुद्धा आहे. इम्युनिटी ही किती महत्वाची गोष्ट आहे हे आज आपल्या लक्षात आलेच आहे, त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. खूप थोडे बदल केल्याने ही आपले आरोग्य बदलणार आहे हे सर्वांनी जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. धन्यवाद.